महाराष्ट्र हा वेगवेगळ्या भूप्रदेशांनी संपन्न असा मानला जातो आणि त्या भूप्रदेशामध्ये एका विशिष्ट भूप्रदेशाचं खास ज्याला म्हणूया उल्लेख करणं आवश्यक असतं आणि तो म्हणजे कोकण भाग. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात कोकण पट्टी उपलब्ध झाली आहे आणि या कोकण पट्टीमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांनी अनेक पदार्थांनी जन्म घेतला. नैसर्गिकरित्या ते तिथे उत्पन्न झाले आणि ते नंतर तिथल्या म्हणजे पर्टिक्युलर समूहाचे आणि विशेष करून शेतकरी समूहाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले. तर मी म्हटलं की दोन, तिथल्या लोकल समूहाला जो तिथे राहणार आहे वास्तव्याला आहे तो, आणि दुसरा शेतकरी समूह जो तिथला असूही शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त तो इतरांना मदत करणाराही ठरू शकतो. तर हा पदार्थ कोणता? तर हा पदार्थ होता कोकम. कोकम ज्याला इंग्रजीमध्ये पर्टिक्युलरली सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्याला असं म्हटलं जातं गार्सेलिनिया इंडिका. हा याच्या बाबतीतलं असं म्हटलं गेलं होतं किंवा आम्ही रादर जेव्हा याचा जी आय घेतला आणि जी आय घेताना अनेक रिसर्च पेपर्स आम्ही गोळा करत होतो त्यावेळेला आम्हाला अनेक महत्त्वाचे रिसर्च पेपर्स मिळाले. त्यातला एक होता की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या भागात येणारा कोकम ज्याच्यामध्ये जगातल्या 92% HCA हायड्रॉक्सीसायट्रिक ॲसिड, ज्याला परत शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर वेट लॉस, जो वजन कमी करणारा घटक नैसर्गिकरित्या या कोकमामध्ये उपलब्ध होता. ज्या कोकम हा तसा नंतर प्रोसेस म्हणणं प्रॉडक्ट म्हणूयात आपण त्याला कॉमनली म्हणता येईल, पण त्याला लोकल लँग्वेजमध्ये तिथल्या आपल्या कोकणी भाषेमध्ये आणि नंतर जनरल माणसाला पण तो कळलेला भाग होता म्हणजे त्याला रतांबा म्हणायचे. तो रतांबा, त्या रतांब्यातनं पुढे कोकम सरबत, सोलकढी किंवा आमसूल हे अनेक पदार्थ निर्मिती करण्यात आले किंवा पहिल्यापासून होत होते. बऱ्याच जणांना माहिती नसलेला असा एक पदार्थ जो कोकमाचा औषधी गुणधर्म दर्शवणारा होता ज्याला कोकम बटर म्हणतात. म्हणजे तिथला जो लोकल रहिवासी आपला कोकणी माणूस आहे तो त्या कोकम बटर, जे कोकम बटर ज्याला म्हणूयात आपण, जे रूम टेम्परेचरला सॉलिड स्टेटमध्ये राहतं म्हणजे ते घट्ट राहतं, ते जर गालाला, जीभ, ओठांना किंवा पायांच्या तळव्याला लावलं तर थंडीपासनं संरक्षण करतं असे ही मान्यता पूर्वीपासनं आपल्या लोकल मंडळींपडे, ते लोकल ज्ञान, त्याचं ट्रेडिशनल नॉलेज असं म्हणूयात आपण, पारंपरिक ज्ञान असं ते होतं. तर असा हा सर्व गुणसंपन्न कोकम, जो वेट लॉसच्या घटक नैसर्गिक देणारा कोकम हा आपल्याला माहितीच नव्हता, परंतु सुदैवाने त्याचं जी आय करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं आणि त्याचा जी आय 2013 आम्ही सुरुवात केली. 2015 कोकमाचा जी आय झाला. 2016 लगेच त्या आपल्या कोकम सरबताला दिल्लीवरनं ऑर्डर मिळाली. याची महती इतकी प्रसिद्ध झाली की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2017 युरोपियन युनियनच्या सहाय्याने अ टेल ऑफ ज्योग्राफिकल इंडिकेशन हा प्रोजेक्ट हाती घेतला आणि त्यामध्ये भारतातले 3 ठिकाणं निवडले आणि त्यातलं एक ठिकाण कोकण होतं, रत्नागिरी सिंधुदुर्ग होतं, आणि ते का तर कोकमसाठी. आणि आजही तो व्हिडिओ जो युरोपियन युनियन आणि भारत सरकारच्या माध्यमातून केला गेला, ज्यामध्ये मला भारत सरकारच्या वतीने त्या व्हिडिओमध्ये काम, त्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याचा योग आला होता आणि आम्ही अनेक युरोपियन लोकांना त्या कोकमाचं ॲक्च्युअल दर्शन घडवण्यासाठी कोकणात घेऊन गेलो होतो. तर त्या कोकमाच्या दर्शनाने ते प्रभावित झाले होते आणि त्यांनी तो सुंदर 26 मिनिटाचा व्हिडिओ तयार केला जो आजही युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात अ टेल ऑफ ज्योग्राफिकल इंडिकेशन इन इंडिया या नावाने प्रसिद्ध आहे. तर नंतर या कोकमाची जशी आंतरराष्ट्रीय ख्याती वाढत गेली तसा तसा तो प्रसिद्धीत पावत गेला. पण एक काही दुर्भाग्य घटक सुद्धा समोर आलं, ते म्हणजे या कोकमामध्ये जसं सांगितलं की HCA हायड्रॉक्सीसायट्रिक ॲसिड नैसर्गिकरित्या उपलब्ध असतो आणि जो वेट लॉस साठी कार्य करतो, मग त्या घटकासाठीचं पेटेंट हे मात्र US घेतलं गेलं होतं. त्याचं एक्स्ट्रॅक्शन ऑफ HCA म्हणजे तो HCA काढून त्याचा वेट लॉस टॅबलेट बनवण्याचं पेटेंट हे आपल्याकडे कदाचित ज्ञानाअभावी आपल्या मंडळींच्या किंवा आपल्याला ज्ञान होतो पण त्याचा व्यवस्थित उपयोग करताना याला त्या त्या धर्तीवर म्हणा परकीयांनी त्याच्यावर पेटंट घेतलं होतं आणि त्या वेट लॉसच्या टॅबलेट भारतातनं जवळपास 99% मोठ्या प्रमाणात परदेशात एक्सपोर्ट होत होत्या. म्हणजेच आपल्याकडे हा नैसर्गिक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ होता
म्हणजे ज्या कोकमाच्या झाडाला आजही कल्पतरू असं म्हटलं जातं की तो सगळे त्याचे भाग हे उपयुक्त ठरतात. मग तो रतांबा असो, आमसूल असो, किंवा सोलकडी असो, किंवा कोकम सरबत असो, त्याच्या सालांपासूनची गणित असो, असा हा वैशिष्ट्यपूर्ण कोकम आम्हाला जी आय करायला मिळाला, जो भारतातली आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या कोकणातली ही मोठी देन होती. ती देन ज्याला म्हणूयात आपण सरकारी दप्ती रेकॉर्डला आली, त्याचबरोबर अनेकांना ती रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त ठरली. गोपुरी आश्रम त्यासाठी पुढे आलं, तिथलं जे कणकवलीचं होतं त्यांनी अर्ज केला आणि आज कोकम प्रक्रियेमध्ये त्यांनी अनेकांना पुन्हा एकदा तिथल्या तरुणांना, महिलांना, छोट्या मोठ्या उद्योगांना तिथे तयार केलं आणि आता मोठ्या प्रमाणात कोकम निर्मिती होती आहे. हाच कोकम आता एअरलाईन्समध्ये बड्या बड्या कंपन्यांनी त्यांच्या छोट्या छोट्या पॅक्समध्ये 100 ते 150 रुपयाला तो प्रिझर्वेटिव्ह फ्री म्हणून विक्री सुरू केलेली आहे. असा हा कोकणातला कोकम ज्याला जी आय मिळाला आणि तो भारतातला एक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ म्हणून नंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आणि तोच आत्ता अनेक विमानतळांच्या मेनूमध्ये आपली जागा घेऊन निश्चित केला आहे. अनेक वेळेला विमानात बसलेला प्रवासी आता मुद्दामून कोकम सरबत त्या जी काही बोट नावाची किंवा तत्सम काही मंडळी त्या कोकम सरबतला तिथे ठेवलं त्यांनी, त्याच्यासाठी जी मागणी ती करतात. तर असा हा कोकम जो कल्पतरू आहे कोकणातला, तो जी आयमुळं अधिक ज्याला म्हणूयात प्रकाशित झाला.